शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर त्र्यंबकेश्वर मधल्या तास नदीवर बसवण्यात आलेला पूलही पाण्याखाली गेलाय. शेंद्रीपाडा परिसरातल्या महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष एबीपी माझानं अवघ्या महाराष्ट्राला दाखवला आणि त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून तास नदीकाठावर लोखंडी पूल बसवला. जवळपास 30 फुटांपेक्षा जास्त उंचीवर पूल बसवण्यात आला होता, पण पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जाईल अशी कल्पना त्याच वेळेस स्थानिकांनी प्रशासनाला दिली होती असंही कळते. पण 2 दिवसांपूर्वी आता पुलाच्या खाली जेव्हा 5 ते 7 फूट पाणी होत होतं, तिथे आज सकाळपासून पूल दिसत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.